नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आणि केशर के आपले सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जे काही कांद्यासाठी तणनाशक वेगवेगळे वापरले जातात त्याबद्दल बघणार आहोत। तर तुम्ही पाहत आहात की हे सर्व जोड्या आहे, ह्या सर्व कांद्याच्या तणनाशकासाठी वापरले जातात। अजून इतर सुद्धा भरपूर तणनाशक आहेत, पण काही काही जे रिझल्ट वगैरे येत नाही म्हणून ते मी काही या ठिकाणी दाखवायला घेतलेले नाही। आता यामध्ये सुद्धा जे तणनाशक आहे यामध्ये काही तणनाशकाचा चांगला रिझल्ट आहे, पण अनेक जे तणनाशक आहे त्यामुळे गवत वगैरे मरत नाही, जे बाकीचे काही काही गवत मरतात तर काही गवत तण वगैरे जे आहे ते शिल्लक राहतं। आता हे प्रत्येकामध्ये आता सर्वांना जी फेमस जोडी माहीत आहे ती म्हणजे टरगा आणि गोल, ही सुरुवातीपासूनची जोडी आहे आणि ही बेस्ट सुद्धा जोडी आहे, कारण ही सुरुवातीपासून वापरत सर्व या दोन जोड्या ओळखून म्हणजे कांद्याचं तणनाशक म्हटलं की टरगा आणि गोलचीच मागणी मोठ्या प्रमाणावरती होत असते। आता जे गोल आहे, गोल म्हणजे ऑक्सिफ्लोरोक्वीन यामध्ये घटक आहे, आणि जे टरगा आपलं टरगा सुप्र आहे तर यामध्ये क्विजिफॉफ इथेल हे घटक आहे। आता हेच दोन्ही घटक हे बाकीचे यांच्यामध्ये पण आहे, काहींमध्ये जास्त प्रमाणात आहे तर काहीमध्ये कमी प्रमाणात आहे। हेच दोन्ही घटक आहे हे कांद्याच्या तणनाशकासाठी वापरले जातात। आता जी पहिली आपली जोडी आहे ती रेनाल्डो आणि बांगो आहे। आता ह्याचं जे प्रमाण आहे 15 लिटरसाठी दोन्हीचं 20-20 ml प्रमाण आहे। त्याच्यानंतरची जी जोडी आहे ती युवेन्सो आहे सिजंटाची। युवेन्सो म्हणजेच जे आपलं ऑक्सिफ्लोरिन म्हणजेच गोल, तर हे एक प्रकारे गोलच आहे, जे गोलमध्ये जे घटक आहे तो याचमध्ये देखील सुद्धा घटक आहे। आणि हे जे आहे सिजंटाचं हे फ्लुजिसलेट, तर हे जे याचं प्रमाण आहे हे 30 ml आहे आणि जे युविन्सचं प्रमाण आहे ते 20 ml आहे। तर त्यानंतरची जी जोडी आहे गोल आणि टरगा, तर गोल 20 ml प्रमाण आहे 15 लिटर पंपासाठी, टरगा 20 ml आहे या दोन्हीसाठी। शेतकरी मित्रांनो, आता बरेच त्यांचे रिझल्ट येत नाही, पण ही आता जी पुढची जी जोडी आहे ती गोलन गॅलनची आहे। आता सर्वांपेक्षाही बेस्ट रिझल्ट म्हणजे गोलन गॅलनचा आहे, कारण आम्ही सुद्धा शेतकऱ्यांना हेच वापरण्यासाठी देतो, कारण यामुळे कोणतंही तण शिल्लक राहत नाही आणि आम्ही स्वतः जाऊन व्हिजिट पण केल्या याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येत आहे। तर आता त्याचमध्ये गोलचं जे प्रमाण आहे 20 ml घ्यायचं आहे आणि हे गॅलंट आहे, तर गॅलंटचं जे प्रमाण आहे हे 30 ml घ्यायचं आहे। आणि या दोन्हीचा बेस्ट रिझल्ट आहे 15 पंपासाठीचं प्रमाण आहे। बाकीच्यांचे सुद्धा रिझल्ट आहे, टरगा आणि गोलचा पण रिझल्ट आहे, त्याच्यानंतर बांगो आणि विन्स जर वापरत आहे दोन्हीचा पण रिझल्ट येतो, पण काही काही जे बाकीचे असे तण आहे की ते त्यामुळे मेले जात नाही। आता हे जे आहे आदामाचं आहे, तर डेकल म्हणून आहे, हे सुद्धा एक सेपरेटच आहे, हे सेपरेटच वापरायचं आहे, हे सुद्धा कांद्यासाठी तणनाशक आहे। त्यानंतर परत तुम्ही टरगा आणि साकुरा पण वापरू शकता, पण रिझल्ट वगैरे काही येत नाही, कारण शेतकरी पण ते नेत नाही आणि आम्ही पण ते देत नाही, कारण जे कंपनी आमच्याकडे आणून दिलेला आहे विक्रीसाठी म्हणून आम्ही ठेवलेला आहे, पण रिझल्ट वगैरे आपल्याला त्यांचे काही खास माहीत नाही। म्हणून ज्यांचे रिझल्ट आहे तेच वापरा। जर तुम्हाला वापरायचं झालं तर मी तुम्हाला गोल आणि जे आपलं गॅलंट आहे हे एक नंबर म्हणजे चांगला रिझल्ट आहे, त्यानंतर टरगा आणि गोल ही कायमची सर्वांनाच माहीत असलेली जोडी आहे, त्यानंतर तुम्ही बँगो आणि इव्हेन्सो पण वापरू शकता, किंवा सिजंटाचं फ्लुजिसलाइड आणि इव्हेन्सो पण तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे जे तुम्हाला वापरेल ते तुम्ही वापरा। तसेच शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर कांद्याला आपल्या झटका वगैरे बसू नये म्हणून यामध्ये तुम्हाला झिंक चिलेटेचा वापर करायचा आहे, तर यापैकी तुम्ही कोणत्या याच्यामध्ये त्याचा वापर करू शकता, पण काही काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यामुळे तण मेले जात नाही, तर तो वापर करायचा नाही, हे तुमच्यावरती डिपेंड आहे। तर त्याचं जे प्रमाण आहे एका पंपासाठी 30 ग्रॅम प्रमाण आहे, 1 लिटरला 2 ग्रॅम प्रमाणे झिंक चिलेटर तुम्ही कोणते सुद्धा वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। धन्यवाद।